लाइट्स, रोल साउंड, कैमरा, एक्शन। लाइट्स, रोल साउंड, कैमरा आणि ऍक्शन। हे सगळं सिनेमा जगतात का होतं किंवा कुठल्याही कॅमेऱ्यासमोर काही करायचं असेल तर हे सगळं का केलं जातं? ॲक्च्युली आता काय आहे ना, तुम्ही माझ्या हातामध्ये बघत असाल की एक मी मोबाईल पकडून ठेवलेला आहे। बरं, काय काम? सिनारी असं आहे की मी आता माझ्या कॅमेऱ्यापासून आहे ना जवळपास 5 ते 6 फूट अंतरावर आहे आणि तिकडे जे काही व्हिज्युअल्स रेकॉर्ड होत आहेत तर नो डाऊट तुम्ही मला बघू शकता, पण त्याच्याबरोबरच आहे ना तिकडे आवाजही रेकॉर्ड होतोय आणि त्या कॅमेऱ्यावरती जो रेकॉर्ड होणारा आवाज आहे ना तो काहीसा असा ऐकायला येतो, ज्याच्यामध्ये तुम्ही विचार करा की जेव्हा एखादा नट किंवा एखादा कोणीतरी एखादी कोणीतरी व्यक्ती जेव्हा कॅमेरा समोर असेल आणि त्यांचा आवाज तुम्हाला असा ऐकू येत असेल तर कसं वाटेल? तर तेच ब्रेक करून काढण्यासाठी, तेच ब्रेक करण्यासाठी किंवा इन शॉर्ट त्याच्यामध्येच आवाज इम्प्रूव्ह करण्यासाठी काय केलं जातं की जे कोणी कलाकार आहेत समोर किंवा स्क्रीनवरती व्यक्ती आहे ज्याचा आपण इंटरव्ह्यू वगैरे घेत आहोत किंवा त्याच्याबद्दल काही बोलायचं आहे किंवा व्यक्ती बोलत आहे, तर त्याचे व्हिज्युअल्स आणि त्याचा आवाज हे या दोन्हीमध्ये मॅच आणण्यासाठी, इन शॉर्ट त्याचा आवाज भरीव करण्यासाठी एक सेपरेट ऑडिओ डिव्हाइस बरोबर वापरावं लागतं, ऑब्व्हियसली मायक्रोफोन। आता आपण मायक्रोफोन म्हणून या मोबाईलचाच वापर करत आहोत तर तुम्ही बघू शकता की इकडे ऑलरेडी ऑडिओ स्पेक्ट्रम चालत आहे, ठीक आहे। तर आपण मी याचीच मदत घेत आहे, ऑब्व्हियसली माझ्याकडे आता रेकॉर्डिंगसाठी पण एक वेगळा कॅमेरा नाही आहे, मी मोबाईलवरतीच रेकॉर्ड करतो आहे। तर इम्पॉर्टंट काय असतं की नो डाऊट तुमच्याकडे आजकाल पॉकेटमध्ये खूप चांगले कॅमेराज आहेत, पण त्याच्यामध्ये सगळ्यात मोठी चॅलेंज असते ती आवाजाचीच, कारण ऑब्व्हियसली कॅमेराचा जो सॉरी नॉट अ कॅमेरा मोबाईलचा जो मायक्रोफोन बनवलेला असतो ना तो साधारण तुम्हाला या अंतरावरती बोलण्यासाठीच बनवलेला असतो। तर याच्यामध्ये जेव्हा तुम्ही बोलता ना या पद्धतीमध्ये तर आवाज खूप चांगला रेकॉर्ड होतो, पण जसं आपण 5 ते 6 फूट अंतरावरती जाऊ तर त्याचा आवाज बदलत जातो आणि नथिंग मोर दॅन अ नॉईज असं काहीतरी होऊन जातं त्याच्यात। तर यामध्ये आता हा प्रायोगिक प्रकारचा एक व्हिडिओ आहे, पोस्ट प्रोसेसिंग आहे प्रायोगिक प्रकारची, ज्याच्यामध्ये व्हिज्युअल्स मॅच केले जातील या ऑडिओबरोबर आणि हेच व्हिज्युअल्स मॅच करण्यासाठी आपल्याला काहीतरी मार्किंग लागते की नक्की आपल्याला कुठून कुठे म्हणजे कॅमेरामधला जो साऊंड आहे तो या बाजूला दिसत असेल आणि म्हणजे आपण जेव्हा स्पेक्ट्रम्स एका चार्टवरती उतरवू टाईमलाईननुसार तर कॅमेरा एका वेळेला चालू झालेला असतो आणि मोबाईल हा मोबाईलचं रेकॉर्डिंग येते एक वेगळ्या वेळेत चालू झालेलं आहे। तर या दोघांचं मॅच करण्यासाठी काय केलं जातं, एक क्लॅप साऊंड जोडला जातो जेव्हा ज्याच्यामध्ये तुम्ही इकडे ऑडिओ स्पेक्ट्रम बघत असाल तर मध्येच थोडा वेळचा सायलेन्स देऊन एक क्लॅप साऊंड घेतला जातो आणि त्या क्लॅप साऊंडला माझ्या मोबाईलमधनं आणि कॅमेरामधनं हे एकमेकांसमोर आणून त्याच्यामध्ये ऑडिओ सिंक्रोनायझेशन केलं जातं। बऱ्याच वेळा तुम्ही मूवीजमध्ये पाहिलं असेल की काहीतरी व्हिज्युअल्स पहिलाच निघून जातात किंवा व्हिज्युअल नंतर येतात ऑडिओच्या, तर हेच पोस्ट प्रोसेसिंगची चुकी असते। तर हेच हाताळण्यासाठी एक हा प्रायोगिक व्हिडिओ आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला आवडलं की नाही सांगा, ठीक आहे। बरं, ज्या पद्धतीने पोस्ट प्रोसेसिंगमध्ये लाईट साऊंड सायलेन्स कॅमेरा ॲक्शन वगैरे जे काही केलं जातं तर त्याच पद्धतीने हे सगळं थांबवण्यासाठी अजून एक कीवर्ड वापरला जातो, तो आहे कट। जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपले मत कमेंट्समध्ये नोंदवा आणि आम्ही असेच आपल्यासाठी अनेक माहितीचे व्हिडिओ आणणार आहोत आमच्या चॅनलवरती, तर जरूर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन आलेल्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा।